अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पुलवामा येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना जामनेर शहरातील गिरजा कॉलनी वासियांच्या विद्यमाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संतोषी माता मंदिर देवस्थान या ठिकाणी या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी गिरजा कॉलनी वासियांनी मेणबत्त्या पेटवून शहीद जवानांना आदरांजली वाहिली। यावेळी कॉलनी परिसरातून शांततेमध्ये कॅन्डल मार्च सुद्धा काढण्यात आला। कॅन्डल मार्च मध्ये गिरजा कॉलनीतील सर्वधर्मीय बांधव, संतोषी माता मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते। अमर रहे, अमर रहे शहीद जवान, अमर रहे या देशभक्तीपर घोषणा देऊन पाकिस्तानचा तीव्र निषेध या प्रसंगी सर्वांनी केला। अमर रहे, अमर रहे वीर जवान, अमर रहे, अमर रहे, अमर रहे वीर जवान, अमर रहे। याच्यावर ही कविता आहे, ते म्हणतात, स्वप्नांची क्षणार्धात माझ्या राख रांगोळी का होऊन गेली, स्वप्नांची क्षणार्धात माझ्या राख रांगोळी का होऊन गेली, उगवत्या पहाटेची केव्हा काळ रात्र होऊन गेली। काय गुन्हा झाला हा, काय गुन्हा झाला हा सांगेल का कुणी, काय गुन्हा झाला हा सांगेल का कुणी, काही मृत्यूची छाया मला अंधारात घेऊन गेली, काही मृत्यूची छाया मला अंधारात घेऊन गेली। बघा, त्यांच्या मागे मुलं असतात, लहान लहान मुलं, 4 वर्षाची 5 वर्षाची, त्यांच्याबद्दल काय म्हणतायत। मुलाच्या फोटोमध्ये मी माझं समाधान शोधत होतो, मुलाच्या फोटोमध्ये मी माझं समाधान शोधत होतो, बोबड्या बोलामध्ये त्याच्या मलाच शोधत होतो। का अचानक, का अचानक हे कानांनी बंद केले ऐकणे, का अचानक हे कानांनी बंद केले ऐकणे, निपचित पडलेल्या देहाला धस्स करत होते त्याचे गालावरून हात फिरवणे, त्याच्यासोबत खेळण्याची, त्याच्यासोबत खेळण्याची ताकद माझी का संपून गेली, स्वप्नांची क्षणार्धात माझ्या राख रांगोळी का होऊन गेली, उगवत्या पहाटेची केव्हा काळ रात्र होऊन गेली। बघा, त्या सैनिकांमागे त्यांच्या पत्नी असतात, त्या पत्नीचे काय परिस्थिती झाली आहे। मला आठवतंय, मला आठवतंय पत्नीने मला जाताना विचारलं, मला आठवतंय पत्नीने मला जाताना विचारलं होतं, आता केव्हा भेट होईल अप्पा, मला आठवतंय पत्नीने मला जाताना विचारलं होतं, आता केव्हा भेट होईल, म्हणालो व्हॅलेंटाईन डेला तुला एक छानस सरप्राईज दे, म्हणालो व्हॅलेंटाईन डेला तुला एक छानस सरप्राईज देईल। तिचे स्तब्ध झालेले डोळे, तिचे स्तब्ध झालेले डोळे माझ्या देहाला न्याहळत होते, आसवांच्या थेंबांनी तिच्या मला भरगच्च कवटाळले होते, आसवांच्या थेंबांनी मला भरगच्च कवटाळले होते, पत्नीच्या उघड्या कपाळाला बघून, पत्नीच्या उघड्या कपाळाला बघून सुखाची पणती का विझून गेली, स्वप्नांची क्षणार्धात माझ्या राख रांगोळी का होऊन गेली, स्वप्नांची क्षणार्धात माझ्या राख रांगोळी का होऊन गेली। आणि सगळ्यात काळी रडत ते आईचं, आईचं काय होतं, गर्दीमध्ये अजूनही कुणीतरी मला शोधत आहे, गर्दीमध्ये अजूनही
कुणीतरी मला शोधत आहे, कारण ते काळीज माझ्या आईचं आहे, कारण ते काळीज माझ्या आईचं आहे, मी येणार अशी ती प्रत्येकाला सांगत होती, मी येणार अशी ती प्रत्येकाला सांगत होती, पण हे सांगताना ती माझ्या देहाकडे काळजीने बघत होती. आई आई तुझं पाखरू घरट सोडून केव्हाच गेलं ग, आई तुझं पाखरू घरट सोडून केव्हाच गेलं ग, का अशी तू वेडी पिसी झाली, स्वप्नांची माझ्या क्षणार्धात राख रांगोळी झाली, स्वप्नांची माझ्या क्षणार्धात राख रांगोळी झाली. आणि शेवटी उरतो तो बाप, आडोशाला बसलेल्या बापाच्या चेहऱ्यावर, आडोशाला बसलेल्या बापाच्या चेहऱ्यावर वेगळाच अभिमान होता, आडोशाला बसलेल्या बापाच्या चेहऱ्यावर वेगळाच अभिमान होता, कारण देशासाठी लढताना त्याने आपला मुलगा शहीद होताना बघितला होता. छातीत गर्व, छातीत गर्व व डोळ्यात दुःख साठवून, छातीत गर्व व डोळ्यात दुःख साठवून सगळ्यांना समजावत होता, अरे मुलगा माझा देशासाठी अमर झाला, हा तर फक्त त्याचा देह होता. हे बोलताच बापाने आक्रोशाने टाहो फोडला, हे बोलताच बापाने आक्रोशाने टाहो फोडला, अरे उठा देशातील तरुणांनो, अरे उठा देशातील तरुणांनो, देशासाठी लढण्याची वेळ आली, भारत मातेच्या रक्षणासाठी अमर होण्याची वेळ आली, भारत मातेच्या रक्षणासाठी अमर होण्याची वेळ आली. सुखाकुल बंधूंनो, परवा घटना जेव्हा कळाली, टी व्हीमध्ये पाहायला मिळाली, आपण बसलेल्यांना पूर्ण देशभरात आणि विशेषतः म्हणजे जगभरामध्ये सुद्धा या घटनेचा निषेध केला गेला की आमच्या सैनिक काही नाही, कुणाशीही युद्ध करायला गेलेले नाही, पण त्यांच्यावर जो काही भ्याड हल्ला केला गेला आणि त्यामध्ये त्याच्या मनातही नव्हतं समोरून काय येणार आहे काय नाही म्हणून, आणि ती जी गाडी आली त्या गाडीमध्ये स्फोटकं भरलेले होते, चालवणारा माणूस त्या गाडीमध्ये असेल, आणि ती गाडी त्यांनी त्या सैनिकांच्या गाडीवर आणली आणि जवळजवळ 42 लोक मेले. आता नाना सांगतायत की आता एक बातमी आली की आताच संध्याकाळी एक मेजर त्याच्यामधला पुन्हा गेला. संरक्षण देणारा देशच आहे जो आपल्यापासून 1973 तुटला. जगाचं सगळ्यांचं लक्ष आहे की कुठेही अशा अतिरेक्यांना स्थान नाही. एकमेव देश आहे तो पाकिस्तान की जो या अशा लोकांना स्थान देतोय, त्यांना तो पाठबळ देतोय, सहकार्य करतोय. आमचे सैनिक आपण इथे सगळे बसलो आहोत, आपण बसलो आहोत ते तिथे सीमेवर लढतायत म्हणून, नाही तर आपलं काही ठिकाण लागणार नाही. त्याचा हा अतिरेकी समाज आहे, हा कुठला धर्माचा म्हणू नये आपण, पण आहेत त्यांच्या मनामध्ये अतिशय कट्टर अशी भावना असते आणि ते केवळ आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे स्फोट घडवण्याचे प्रकार पाहिला पण अनेक वेळा पाहायला मिळतं, मुंबई असेल कुठे दिल्ली असेल अनेक ठिकाणी. पण आता तर त्यांनी आता म्हणजे जवळजवळ किती 2500 सैनिक चालले होते त्या रस्त्यानं, मध्ये येऊन जर केलं असतं एखाद्या वेळ घटना घडली असती तर कदाचित मागच्या पुढच्या गाड्या किती गेल्या असत्या काही सांगता येत नाही. अतिरेकी येत आहेत, हे डायरेक्ट येत नाहीत, यांना इथे राहणाऱ्या काही लोकांचं पाठबळ असतं, त्याशिवाय बाहेरचा माणूस येणार नाही कुठे आपल्याकडे करणारा. यांच्या सहकार्यानं या देशातल्या राहणाऱ्या काही धर्मवेड्या लोकांच्या आधारावरच या सगळ्या घटना घडतायत. अनेक प्रकारचं आपल्या विरोधात हिंदुस्थानच्या विरोधामध्ये अनेक प्रकारचे असे युद्ध चालू आहेत, हे तर आपले सैनिक मारले गेलेत पण वेगळे युद्ध सुद्धा आहेत, त्यामध्ये असे तर धर्मांतराचं एक युद्ध आहे, ते कुणालाही आपल्याला तुम्हाला कळणार नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.